नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने रविवारी कोपरखेर येथील डीमार्टवर कारवाईचा बडगा उगारला, जिथे डीमार्टचा पहिला व दुसरा मजला सील करण्यात आलाय. या ठिकाणी जागेचा बेकायदा वापर करून व्यवसाय सुरू होता. मागील अनेक वर्षांपासून डीमार्ट व्यवस्थापनाकडून अतिक्रमणांतून कमाई केली जात होती. याबाबत लोकप्रतिनिधी, समाजसेवक, आरटीआय कार्यकर्ते यांनी अनेकदा आवाज उठवून देखील तक्रारीची दखल घेतली गेली नव्हती. परंतु मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर अखेर या अनधिकृत व्यवसायास रोख लावण्यात आलाय. या कारवाई दरम्यान मनपाचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष शिंगळे व अन्य अधिकारीही उपस्थित होते. या कारवाई संदर्भात उपायुक्त सुभाष शिंगळे यांनी अधिक माहिती दिली. ही डीमार्टची जी कारवाई आहे आता जी, हे त्यांनी जे भोगवटा प्रमाणपत्र असतं त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी वापर केलेला आहे. इथे एक तर पहिल्या माळ्यावर फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर हे ऑफिससाठी वापरासाठी दिलेलं आहे आणि हे वापर ते कमर्शियल करत आहे. तर हे कमर्शियल वापर आम्ही याच्यावर बंदी केलेली आहे आणि आम्ही अधिनियमाच्या तरतुदीनुसार त्याच्यावर त्यांना तिथं प्रवेश करण्यासाठी मनाई केलेली आहे आजपासून. त्यासाठी त्याने आम्ही टोटल सील केलेलं आहे फर्स्ट आणि सेकंड फ्लोअर. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश पाटील सह शेखर हंप्रन्स यांचा रिपोर्ट.